मनसेच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कामाला लागली आहे. मनसेच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. आज देखील राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर मनसे आता कामाला लागली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल. महेंद्र, मनसेची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच जाणवी, पाहायला गेलं तर काल राज ठाकरे यांनी बैठक घेतली होती, त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटायला गेले होते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो सिलसिला आहे, जो गाठीभेटी आहेत, त्या वाढताना कुठेतरी दिसून येत आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याकडून जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांची जी आहे ती बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ठाणे असेल या ठिकाणी स्वबळावर लढण्याची जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी तयारी आहे त्या संदर्भात आज जी बैठक आहे ती बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे 225 उमेदवार हे मनसे उभे करणार आहे. शिवतीर्थ या निवासिनी त्यांच्या सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबई ठाणे पालघर पुणे आणि ग्रामीण शहरातील जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात निहाय ही बैठक होणार आहे. पाहायला गेलं तर मुंबई येथील 36, ठाण्यातील 24 आणि पूर्ण ग्रामीण एरिया आहे असे 11 आणि पुणे जे शहरातील 8 जागा या बैठकीत या जागांचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांची ही उमेदवारी कुठेतरी त्यांची सहमती आहे ही या चर्चेत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. अगदीच अगदीच धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.